आणि तर पावसासंदर्भात एक मोठी बातमी आहे. पुढचे 2 ते 3 दिवस कोकण विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुण्यामध्ये देखील 2 ते 3 दिवस चांगला पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. राज्यातल्या अनेक धरणं 90% भरलेली असून पुढचे काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान जुलै महिन्यामध्ये जेवढा सरासरी पाऊस होतो त्याच्या 138% पाऊस महाराष्ट्रामध्ये झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. राज्यामध्ये जर का आपण आकडेवारी बघितली तर मायसमृत आकडेवारी आहे. राज्यामध्ये तो सरासरीच्या 138% पाऊस आतापर्यंत झालेला आहे. आणि चांगली गोष्ट आहे की तो चारही आपले जे सब डिव्हिजन्स आहेत म्हणजे कोकणमध्ये तो 41% सरासरीपेक्षा जास्त, मध्य महाराष्ट्रामध्ये तो 45% सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे सर्वसाधारणतः संपूर्ण राज्यामध्ये आपण जर का बघितलं तर पाऊस लार्ज एक्सेस ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो एक्सेस किंवा लार्ज एक्सेस पाऊस जो आहे तो आपल्याकडे झालेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.